डॉक्टर अम्बेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान कार्यक्रम समिति द्वारा तीन प्रमुख मांगों को लेकर रैली पत्र परिषद का आयोजन किया गया है। 13 अक्टूबर और 15 अक्टूबर को बैठक का आयोजन किया गया है। इसका साथ ही 6 दिसंबर को दिल्ली में सम्मान रैली का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में डॉक्टर अम्बेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान कार्यक्रम समिति के प्रदेश संयोजक हर्षवर्धन मेश्राम द्वारा दी गई है। भूमि सम्मान कार्यक्रम समिति आमची दिल्ली रजिस्टर्ड आहे आणि बाबासाहेबांचं जे दिल्ली 26 अलीपूर रोडला जे स्मारक बनलं आहे तर ही समिती आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजबे साहेब जे माजी कॅबिनेट मंत्री आहेत मध्य प्रदेशचे त्यांच्या अध्यक्षतेमध्ये गेले 20-22 वर्षे ही समिती काम करते आहे। जे बाबासाहेबांचं तिथे भव्य स्मारक बनावं आणि त्या स्मारकासोबत ते सन्मानपूर्वक बनावं यासाठी समिती कार्यरत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून येत्या 6 डिसेंबरला दरवर्षीप्रमाणे दिल्लीला 26 अलीपूरला आम्ही सम्मान सभा रॅली ठेवलेली आहे, त्याचं आयोजन केलं आहे, त्याची माहिती देण्यासाठी आणि उर्वरित ज्या आमच्या 3 मागण्या आहेत की आजूबाजूचे 8 बंगले किमान भारत सरकारने अधिग्रहित करावे आणि हे स्मारक मोठं व्हावं आणि दुसरी गोष्ट गांधीजींची राजघाट जी समाधी आहे त्याला जे स्टेटस आहे जी सन्मान आहे तोच संसदेत कायदा पास करून बाबासाहेबांच्या ह्या स्मारकालाही ते स्टेटस मिळावं आणि तिसरी मागणी की जागतिक वारसा पर्यटन स्थळ यादीमध्ये या स्मारकाचं समाविष्ट करण्यात यावे। या 3 प्रमुख मागण्यांसाठी आमची समिती यापुढेही आंदोलन आणि आपला लढा सुरू ठेवेल। तर ह्या प्रमुख मागण्यांसाठी येत्या 13 ऑक्टोबर 2022 मुंबईला आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आहे आणि 15 ऑक्टोबर दिल्लीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे आणि 6 डिसेंबरला दरवर्षीप्रमाणे सम्मान रॅली आणि सभा आयोजन केलेलं आहे।